चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज पितृपक्ष, उद्यापासून पितृपक्ष चालू होत आहे, 15 दिवस आहे, 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर। तर ह्या काळामध्ये कोणती सेवा करायची याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। पितृ पक्षामध्ये कोणती सेवा करायची याची सिरीज आपण करणार आहोत, रोज 2 नवीन व्हिडिओ येणार आहे। तर पितृपक्षामध्ये पितृदोष खूप जणांना लागत असतो, कोणाला पितृदोषचे कारण आणि हे बरेच आहे। आपण खूप सेवा करतो, खूप जण उपाय सांगतात, पण हा जो मी उपाय सांगणार आहे तो 15 दिवस सलग खंड न पडू द्यायचा करायचा आहे, विना खर्चिक, 1 रुपया पण लागणार नाही। पण त्याचे फरक एवढे फरक आहे की तुम्ही विचार करा, मला 15 दिवसानंतर तुम्ही स्वतःच कमेंट करून सांगा। तर हा उपाय असा आहे, कशासाठी आहे ते पहिले सांगतो। पितृदोषाचे लक्षणे, पितृदोषामध्ये कसं होतं, असलेला जॉब सुटणे, जॉब न भेटणे, लग्न न होणे, लग्न झाल्यावर घटस्फोट होणे, संतान न होणे, संतान झाल्यावर ते संतान टिकणं नाही, काही काही जे अबोर्शन होता, बाळ न टिकणे, घरामध्ये प्रगती न होणे, घरामध्ये वादविवाद, भांडणं, चिडचिड ह्या गोष्टी होत असतात। तर पितृदोषामध्ये पितृदोष ह्या प्रकारचे पितृदोष असतात। पितृदोषामध्ये कोणते उपाय आहे मुळामध्ये, नारायण नागबाई असेल, त्रिपिंडी असेल, परत तर्पण आहे, नारायण नागबाई, त्रिपिंडी, तर्पण, श्राद्ध, ते ह्या 3 गोष्टी आहेत। नारायण नागबाई एक करता, नारायण नागबाई नाशिक त्र्यंबकेश्वरला होती, त्रिपिंडी श्राद्ध असतं ते पण नाशिक त्र्यंबकेश्वरला होतं, आणि तर्पण, ह्या 3 विधी आहेत। ह्या 3 विधी सगळ्यांना शक्य नाही, ज्यांनी केल्या, तर्पणचा पण मी व्हिडिओ करणार आहे। हा झाल्यानंतर एक तर्पणचा विधी, तर्पण आहे, तर्पण रोज 15 दिवस रोज घरच्या घरी तर्पण साध्या पद्धतीने मी सांगणार आहे। तर्पण पण रोज करायचं आणि हा उपाय आहे तो पण रोज करायचा। तर उपाय समजून घ्या तुम्ही कमेंटमध्ये, मग खूप वेळा मला विचारणार, मी प्रत्येकाला उत्तर नाही देऊ शकत, मी पण जॉब करतो त्याच्यामुळे नाही देऊ शकत, म्हणून हा साधा आणि सोपा उपाय पहिले लक्षात घ्या। पितृ पंधरवडा हा उद्यापासून लागणार आहे, 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा। काय करायचं, ह्या तारखेला म्हणजे उद्यापासून काय करायचं, रोज रात्री चांदीचा तांब्या असेल चांदीचा तांब्या, नसेल ऑर मध्ये सांगतो किंवा सांगतो, चांदीचा तांब्या असेल चांदीचा तांब्या, नसेल तांब्याचा तांब्या, नसेल स्टीलचा तांब्या, स्टीलचा तांब्या सगळीकडेच असतो, या तिन्ही पैकी कोणत्या पण याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं, पाणी भरून ठेवा, गच्च पाणी भरून ठेवा, ठेवलं पाणी भरून रात्री, ठेवल्यानंतर हे आपण दक्षिण दिशेला ठेवायचं। दक्षिण दिशेला कुठे ठेवायचं आपण हे, तुम्ही दक्षिण दिशेला, दक्षिण तुमची आपल्या मॅपवर दक्षिण दिशा चेक करून घ्या, आपल्या मॅपवर दक्षिण दिशा चेक करून घ्या। दक्षिण दिशा चेक केली, दक्षिण दिशा जर तुमची हॉलमध्ये येत असेल, हॉलमध्ये किंवा मग समजा बेडरूममध्ये येत असेल, किचनमध्ये येत असेल, कुठेही येत असेल दक्षिण दिशा, आता आमचं छत्रपती संभाजीनगर याची दक्षिण दिशा क्रॉस आहे हे खूप जणांना माहितीच नाही। आपला मॅप चेक करा, मॅप खरं सांगतो, माणसं खोटं बोलतं पण मॅप चेक खरं सांगतो, बरोबर, मॅपमध्ये चेक करा दक्षिण दिशा कुठे आहे। काय सांगितलं मी, चांदीचा तांब्या किंवा तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या याच्यापैकी कोणताही एक, स्टीलचा सगळ्यांकडे असतो, स्टीलच्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं गच्च, त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि दक्षिण दिशेला, कमेंटमध्ये मी सांगणार नाही म्हणून व्हिडिओ शांततेत ऐका, स्किप करू नका, दक्षिण दिशेला बेडरूम असेल, किचन असेल, हॉल असेल, काही असेल त्या दिशेला तो तांब्या ठेवून द्यायचा रात्री। ठेवल्यानंतर काय करायचं, आपण जेव्हा ठेवताना काय करायची, प्रार्थना करायची, प्रार्थना म्हणायची, काय म्हणायची प्रार्थना, तेव्हा प्रार्थना अशी म्हणायची,
पितृ अगरबत्ती लावायची, त्या बाजूला काय करायची, एक अगरबत्ती लावायची, अगरबत्ती लावल्यानंतर प्रार्थना करायची. प्रार्थना म्हणताना काय म्हणायचं, ए पित्रा घरामध्ये शांतता लाभू दे. पित्रांना विनंती करायची, तुमच्या असं म्हणायचं, माझ्या सर्व ज्ञात अज्ञात सर्व पित्रांना विनंती आहे की घरामध्ये शांतता लाभू द्या, तुमच्या कृपेमुळे सर्व काही ठीक आहे. असं म्हणायचं, काय म्हणायचं, माझ्या सर्व ज्ञात अज्ञात सर्व पित्रांना विनंती आहे, घरामध्ये शांतता लाभू द्या, तुमच्यामुळं घरामध्ये सुख शांती समाधान आहे, आणि अशीच शांती लाभू द्या. असं म्हणायचं, रात्रभर तसंच ठेवायचं, 15 दिवस कंटिन्यू, रोज पाणी बदलायचं. आता काही काही जण म्हणणार, मग आम्ही एकदा ठेवलं 15 दिवस, तसं नाही, रोज बदलायचं. उद्या 29 तारीख आहे, उद्या बाजला ते पाण्याचा उपयोग काय करायचा ते सांगतो मी पुढं. हे पाण्याचं झालं, आतापर्यंत कोणतंही पाणी ठेव, कोणत्याही तांब्यात, चांदीचा तांब्या, तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा, कोणताही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आता या उपायावर काय उपाय करायचे, याचे उपाय असतात. आता जर तुमच्या घरामध्ये मुले हट्टी असेल, हट्टी मुलांसाठी काय करायचं, हट्टी मुलांसाठी हे पाणी, काही काही मुलं जर जास्त रडत असेल, आजारी असेल, ह्या मुलांना रात्री ठेवलेलं पाणी त्यांना प्यायला द्यायचं, रोज 15 दिवस प्यायला द्यायचं. हा पहिला उपाय. दुसरा उपाय, ज्या मुला मुलींचे लग्न जमत नाही, ज्या मुला मुलींचे लग्न जमत नाही, मुलगा असेल मुलगी लग्न जमत नाही, घटस्फोट झाले सगळे झाले, त्यांनी काय करायचं, हे पाणी दुसऱ्या दिवशी सलग 15 दिवस करायचं आहे. हे पाणी दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं, थोडं 11 वेळा परिक्रमा करायची पिंपळाच्या झाडाला, पिंपळाच्या झाडाला थोडी साखर ठेवायची आणि ती पिंपळाला अर्पण करायची. मुलगा मुलगी करू शकत नसले तर त्यांच्या आईनी किंवा वडिलांनी केलं तरी चालेल. हा झाला दुसरा उपाय. ते पाणी घ्यायचं दुसऱ्या दिवशी, समजा उद्या पाणी ठेवणार तुम्ही, दुसऱ्या दिवशी ते पाणी घ्यायचं, ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी काय करायचं, ते पाणी हातामध्ये घ्यायचं, थोडं पिंपळाला 11 प्रदक्षिणा मारा, पिंपळाला साखर अर्पण करा, ते पाणी अर्पण करा आणि घरी या. मुला लग्नाच्या ज्या मुला मुलीला नाही जमलं, त्यांच्या आई किंवा वडिलांनी केलं तर चालेल. तिसरा उपाय, आता ज्यांचा व्यवसाय आहे, व्यवसायांनी काय करायचं, व्यवसायांनी ते पाण्याचा खूप वापर आहे, ते पाणी काय करायचं, व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडायचं आणि ते पाणी स्वतः पिऊन घ्यायचं. हे झालं तिसरा उपाय. चौथा उपाय, ज्या व्यक्ती आहे त्यांना शारीरिक पीडा असेल, काही काहींना छातीमध्ये दुखतं, काही काहींना पोटामध्ये दुखतं, काही काहींना पायामध्ये दुखतं, ज्यांना अंगदुखी आहे, त्यांनी रात्री ठेवलेलं पाणी हे सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि ते पाणी आंघोळ करायची. ज्यांची शारीरिक पीडा आहे, ज्यांना मानसिक आहे, ज्यांना बाहेरचा त्रास आहे, ज्यांना मन घाबरतं, ज्यांना त्रास होतो, त्यांच्यासाठी. आता ज्यांचं एकत्र कुटुंब पद्धत आहे, घरामध्ये वादावादी होता, हे होतं, त्यांनी काय केलं, ते रात्री ठेवलेलं पाणी घरामध्ये सगळ्यांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं. घरामध्ये वादविवाद, नवरा बायकोमध्ये वाद असेल, मुलामध्ये वाद असेल, आईवडिलामध्ये वाद असेल, घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद असेल, तर रोज 15 दिवस सलग ते पाणी त्यांना प्यायला द्यायचं. आता जे विद्यार्थी आहे, जे MPSC UPSC स्पर्धा परीक्षा करता, त्यांनी रात्री तांब्यातल्या तांब्यामध्ये पाणी ठेवायचं आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी आंघोळीमध्ये पण घ्या आणि ते पाणी सूर्याला अर्घ्य देश, त्या पाण्यामध्ये लाल फूल टाकायचं आणि सूर्याला अर्घ्य देश, लाल फूल टाकून ओंजळ करायची आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. असं ज्यांना बुद्धी वाढवायची आहे, ज्यांना स्मरणशक्ती करायची आहे, जे 10वी 12वी परीक्षेला बसले, स्पर्धा परीक्षा असेल, UPSC असेल, MPSC असेल, त्यांनी काय करायचं, ते पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये लाल फूल ठेवायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायची. जे शेअर मार्केटचं करता, जे टीचर आहे, जे काउन्सिलिंग करता, जे जॉब करता, त्यांनी तर हे अवश्य करायला पाहिजे, सूर्याला अर्घ्य द्या, त्यांनी पण खूप फरक पडेल.
आता जेवढे हे उपाय सांगितले ह्या उपायापैकी तुम्हाला जेवढे उपाय करता येईल तेवढे उपाय करा. त्यांना कोणाचे हे प्रॉब्लेम नसेल, कोणाचे समजून घ्या हे कोणाचे प्रॉब्लेम नाही आहे. समजा काही काही जणांचं मग आमचं सगळं ठीक आहे दादा, मग काय करायचं आम्ही या पाण्याचं? ते पाणी काय करायचं सगळ्यांनी, समजा आज रात्री मी पाणी ठेवलं बरोबर, रात्रभर स्मरण केलं, पितरांना विनंती केली, हे माझ्या सर्व ज्ञात अज्ञात सर्व पितरांना विनंती आहे, घरामध्ये सुख शांती समाधान नांदू द्या, तुमच्यामुळे घरामध्ये सर्व काही ठीक आहे, असं पितरांना म्हटलं, तुम्ही पाणी ठेवून दिलं, झोपी गेले, रात्रभर पाणी तसंच ठेवायचं दक्षिण दिशेला, झालं. दुसऱ्या दिवशी तुम्ही आंघोळ करणार किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये घेऊ शकता, किंवा आंघोळ करणार, आंघोळ केल्यानंतर फ्रेश झाले, आपले जप तप झालं, ते पाणी घ्यायचं, घरामध्ये सगळ्यांना तीर्थ म्हणून सगळ्यांना द्यायचं, तीर्थ म्हणून द्या, लहान मुलांना द्या. ते झाल्यानंतर घरामध्ये सगळीकडे शिंपडा. ते झालं, पाणी उरलंच, उरलं पाणी ते पाणी तुळशीला टाका. त्याच्या अगोदर पाणी आंघोळीच्या पाण्यात घेऊ शकता. तुमची विहीर असेल विहिरीमध्ये टाका, तुमचं काही असेल सगळीकडे तुम्ही टाकू शकता, बोर असेल बोरमध्ये टाका, ते पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडा. घरामध्ये सगळ्यांना तीर्थ म्हणून प्यायला द्या, आंघोळीच्या पाण्यात घ्या, ते पाणी करू शकता. आणि उरलं पाण्यानंतर ते पाणी तुळशीला टाकू शकता. बस नंतर ते काय करायचं, तांब्या नंतर स्वच्छ धुवायचा, डबल रात्री नवीन धुतल्यानंतर वापरल्यानंतर हात लागलेला असं ना म्हणून धुवायचं. आणि काय की आपण पितरांना पाणी ठेवतोय कारण की गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, पितृ 15 दिवस पृथ्वीवर असतात. काबर करायचा हा उपाय माहिती का, आपले पितृ 15 दिवस पृथ्वीवर असतात आणि तुम्ही त्यांना पाणी ठेवताय प्यायला, पाणी पिण्यासाठी किंवा पाणी ठेवणं म्हणजे हे खूप शुभ आहे. मागच्या वेळेस पण मी व्हिडिओ केला होता, त्याचे एवढे अनुभव आहे, प्रचंड अनुभव आहे त्याचे, की लोकांनी मला सांगितलं, तुमचे पण आता हे व्हिडिओ झाल्या तर 15 दिवसात काय अनुभव आहे तो मला सांगा. काही काहींना खूप अनुभव येतो. म्हणून पितृ येत असतात पृथ्वीवर, गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे, म्हणून मी माझं स्वतःचं सांगत नाही आहे, गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे, त्याप्रमाणे ही सेवा अवश्य करावी. ठीक आहे, झालेली सेवा मी महाराजांचरणी हे 15 दिवस सलग करायचं आहे, म्हणजे 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर रोज करायचं आहे. झालेली सेवा मी महाराजांचरणी रुजू करतो, श्री स्वामी समर्थ.